मी देत आहे राष्ट्रवादीला शाप। मी देत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शाप, कारण निवडून येणार आहे अश्विनी जगताप। नरेंद्र मोदी जी आहे साऱ्या विरोधकांचे बाप। नरेंद्र मोदी जी आहे साऱ्या विरोधकांचे बाप। मग का निवडून येणार नाही अश्विनी जगताप? देवेंद्र फडणवीस आणि मी हातात घेऊन आलो जय भीम आणि जय महाराष्ट्रची काठी। देवेंद्रजी आणि मी हातात घेऊन आलोय जय भीम जय महाराष्ट्रची काठी, कारण आम्ही दोघे आहोत अश्विनी ताईंच्या पाठी। या ठिकाणी चंद्रकांत दादा बावनकुळेजी, देवेंद्रजी, आम्ही सर्वजण येत आलो राष्ट्रवादीचा बदला घेण्यासाठी। आम्ही इथे सर्वजण आलेलो आहोत राष्ट्रवादीचा बदला घेण्यासाठी आणि आम्ही जात आहोत अश्विनीताईंना निवडून देण्यासाठी। लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करू। माणसामधला माणूस, पिंपरी चिंचवडला सुंदर बनवण्यामध्ये ज्यांचा फार मोठा वाटा आहे, लक्ष्मण जगताप हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले। आजारी पडले, हॉस्पिटलमध्ये त्यांना मी एकदा जाऊन भेटून आलो आणि अत्यंत चांगला माणूस। पिंपरी चिंचवडचं वैभव वाढवण्यामध्ये ज्यांचा मोठा हातखंडा होता, विधानसभेमध्ये सातत्यानं त्याने या पिंपरी चिंचवडची बाजू सातत्यानं मांडली होती, स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यासाठी त्यांनी आपली भूमिका सातत्यानं मांडली। आमच्या दलित समाजाशी, बौद्ध समाजाशी, मातंग समाजाशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते, माझा आणि त्यांचा अत्यंत चांगला परिचय होता। अश्विनी ताईंनी सांगितलेला आहे, त्यांचा अनुभव त्यांनी सांगितलाय। त्यांच्यावर अचानक अशा पद्धतीची वेळ आली, बराचसा प्रयत्न केल्यानंतरही लक्ष्मण जगताप हे आपल्यामध्ये राहू शकले नाही। औषधोपचार इथं पिंपरी चिंचवडमध्ये, मुंबईमध्ये, बाहेर आउट ऑफ इंडियामध्ये त्यांचा उपचार झाला, पण त्याचा उपयोग होऊ शकला नाही। लक्ष्मण जगताप आपल्या सगळ्यांना सोडून गेले। अचानक निवडणूक लागली आणि ही निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची भूमिका माननीय देवेंद्रजी यांनी मांडली होती, पण त्याला राष्ट्रवादीने प्रतिसाद दिला नाही। आजी दादा म्हणाले होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या तर होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या। या ठिकाणी त्यांनी उमेदवार उभा नाही करायला हवा होता, पण उमेदवार उभा केला। ठीक आहे, निवडणूक लढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये, पण मतदान करण्याचा आपणाला अधिकार आहे। मी माझ्या दलित समाजाला, बौद्ध समाजाला सांगतो की नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करणारे नेते आहेत। नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा केल्याशिवाय राहणार नाही। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास अशा पद्धतीची भूमिका मांडणारे नरेंद्र मोदीजी, एका बाजूला नरेंद्र मोदीजी आणि दुसऱ्या बाजूला सगळे शेकडो नेते बसलेले आहेत, प्रधानमंत्री बनण्यासाठी बसलेले आहेत,
मी पार्लमेंट मध्ये म्हणालो होतो की काँग्रेस वालो जितनी बढानी उतनी बढाओ दाढी, जितनी बढानी उतनी बढाओ दाढी, लेकिन नरेंद्र मोदी जी की मजबूत है बॉडी। नरेंद्र मोदी जी जानते हैं गांव गांव के लोगों की नाड़ी। नरेंद्र मोदी जी जानते हैं इस देश के 134 करोड़ लोगों की नाड़ी। कि राहुल गांधी जी कैसी चलेगी तुम्हारी उनके सामने गाड़ी, तो हे जे सगळे लोक आहेत एका बाजूला सगळे तुटून पडतात। नरेंद्र मोदी जी ने सांगितलं हाउस मध्ये सांगितलं की मैं अकेला हूं, मैं अकेला हूं, लेकिन मेरे पीछे करोड़ों जनता है, ये करोड़ जनता मेरे पीछे है। 2024 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। किती प्रयत्न करा, किती प्रयत्न करा, किती शिव्या द्यायच्या असतील तेवढ्या द्या। पण नरेंद्र मोदी जी 2024 मध्ये पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही। आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले की मी झालो, तर मी माझ्या लोकांना एवढं सांगतो की हे सरकार हे आपल्या विरोधात नाही आहे। देवेंद्रजी असताना त्यांनी हिंदू मिलचं जे स्मारक आहे 1000 कोटीचं स्मारक जगामध्ये अत्यंत उत्कृष्ट होणार अशा पद्धतीचं स्मारक, बाबासाहेबांचा 450 फुटाचा पुतळा, 4.25 लाखाचं त्या ठिकाणी बांधकाम, हॉल आहे, मेडिटेशन सेंटर आहे, मोठी लायब्ररी आहे, अशा अनेक सुविधा असणार अशा पद्धतीचं ते स्मारक त्या ठिकाणी होणार आहे। लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी मध्ये शिकत असताना 1921-22-23 त्यावेळेला बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा प्रबंध लिहिला होता। आणि ते घर महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर 41-42 कोटीला ते खरेदी केलं। काँग्रेसच्या काळामध्ये असली कामं ते करत नव्हती, मी होतो त्यांच्या बरोबर पण ते माझं ऐकत नव्हते, मी करायला सांगत होतो पण ते ऐकत नव्हते। पवार साहेबांबरोबर माझे संबंध चांगले होते, आज पण आहेत, परंतु माझे चांगले संबंध नरेंद्र मोदीजी आहेत। आणि पवार साहेबांनी अजितदादांना सांगायला पाहिजे होतं की उमेदवार उभा करू नका, पण त्यांनी काय ऐकलं नाही, ठीक आहे उभा करा। तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये 26 अलीपूर रोडचं बाबासाहेबांचं स्मारक नरेंद्र मोदींनी केलं, डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरची मोठी प्रचंड बिल्डिंग त्या जनपद रोडवरती नरेंद्र मोदींनी उभी केली, बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 2 दिवसाचं अधिवेशन बोलावलं, आणि अनेक वेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारे नरेंद्र मोदी बाबासाहेबांचं संविधान बदलतील कसं? कोण म्हणतोय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सरकार बदलणार आहे? चौक बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी बदलू शकत नाही। नरेंद्र मोदीजी या संविधानाला मजबूत करण्याचं काम करतायत, आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अश्विनी ताईंना निवडून देण्यासाठी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जागून 2 दिवस राहिलेले आहेत। आपली सगळी मतं जी आहे ती सगळी मतं अश्विनीताई जगतापना मिळाली पाहिजेत। लक्ष्मण जगतापना आदरांजली अर्पण करायची असेल तर त्यांना मतदान करणं अत्यंत आवश्यक आहे, आणि ही सीट प्रचंड मताने आपल्याला निवडून आणायची आहे। अश्विनीताई, माझा पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे, माझे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी उभे आहेत, भारतीय जनता पार्टीसोबत माझा अलायन्स आहे, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत, मंचगावर सगळे खासदार आहेत, आमदार आहेत, सगळे माझे मित्र आहेत, अनेक नेते या ठिकाणी आलेले आहेत, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहेत, आणि म्हणून जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो, आणि आपण चांगल्या मताने निवडून याल अशा पद्धतीची अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम,
जय भारत, जय महाराष्ट्र। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24